बाळासाहेबांच्या पाठीत खंजी कुपासूनचं कामच उद्धव ठाकरे ठाकरेंनी केलं आणि म्हणून मी काल म्हटलं गद्दा कोण तुम्ही आहात ना एकावर आमदार गद्दा कसे होतात सगळ्या शिवसैनिकांची सहानुभूती मिळण्यासाठी तुम्ही सांगताय मी हॉस्पिटलला ॲडमिट होतो मला का होतो, होतो, का है। है था। काय कळत नव्हतं मी बेशुद्ध होतो सगळं नाटक आहे नौटंकी आहे सगळी उद्धव ठाकरेंची मी मातोश्रीची नस नस ओळखतो मग त्या वस्मिवैनी काय आहेत उद्धवजी काय आहेत आदित्य काय आहे सगळं ओळखतो मी तुम्ही आत्ता पण हे सगळं जरी आक्रमकपणे बोलत असल तरी पण कुठेतरी एक दुखावल्याची भावना तुमच्या मनात येते आणि दिसती तो संघर्ष तुमच्या चेहऱ्यावरती काय जसं तुम्ही म्हणताय की मी बावन्न वर्ष सहन केलंय तुम्ही त्या दिवशी तुमच्या डोळ्यात पाणी आलं ज्याचं जळतं त्याला कळतं आम्ही उभा केलेला पक्ष जेव्हा पत्त्या सगळा कोसळतोय आमच्या डोळ्यासमोर जेव्हा आम्ही बघतो आमची काय अवस्था झाली असेल उद्धव ठाकरेला ऐत मिळालं सगळं हो त्याचं योगदान काय नाही पण आम्ही सगळं बावन्न वर्षामध्ये सगळं भोगलं आहे ना आमच्यासाठी सुपाव्या दिल्यात ना आम्हाला आमचा खून करण्यासाठी त्यातनं आम्ही वाचलो आहे ना आणि म्हणून म्हणून हे बंदू इथं दुखतं येतं आतमध्ये आणि मी त्याऐी सांगितलं याच्यापुढे पाणी घाल काढणार नाही डोळ्यातून समोरांच्या डोळ्यातून पाणी काढील मी आता मी उभा महाराष्ट्र फिरणार आहे जय शिवसेना प्रमुख व आयुष्य आयुष्य अख्खं आणि राष्ट्रवादीसोबत लढले संघर्ष केला आणि हिंदुत्व वाढवलं त्याच राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत संसार मांडून मुख्यमंत्री झाले मी त्यावर हा जोडून सांगितलं होतं म्हटलं बाळासाहेबांच्या आत्म्याला शांती लागणार नाही हे पाप आहे हे तुम्ही पाप करत आहे हे तुम्ही उद्धव ठाकरे बोलून बाहेर निघालो आहे मी मातोशीतून हा जोडून विनंती केली होती नका असं कळू म्हटलं तुम्ही पण उद्धवजी कधी कोणाचं ऐकतात का त्यांनी काहीच उत्तर दिलं काही नाही त्यांचं वैशिष्ट्य आहे त्यांना कमी लोकांनी ओळखले पण मी मातोश्रीची नस नस ओळखतो मग त्या वसमी वहिनी काय आहेत उद्धवजी काय आहेत आदित्य काय आहे सगळं ओळखतो मी तेव्हाच्या मातोश्रीमध्ये आणि आत्ताच्या मातोश्रीमध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला खूप जुने म्हणजे अगदी तरुण वयापासून तुम्ही शिवसेनेमध्ये तुम्ही चांगला प्रश्न विचारलात जमीननी आसमानचा आहे काय बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख यांची शिवसेना आणि आत्ताची राष्ट्रवादी पुरस्कृत उद्धव ठाकरे यांची शिवसेना याच्यामध्ये जमीननी आसमानचा फरक आहे इथं नेत्याला उलट पक्ष मी सांगेन बाळासाहेब गेल्यानंतर यांनी नेत्यांना पूर्णपणे बाजूला कोण टाकला म्हणजे नेत्यांची किंमत शून्य नेता विशेष त्यांनी ठेवला नाही प्रमुख महिन्यातून पाच पाच बैठका घ्यायचे प्रत्येक नेत्याला विचारायचे आणि विचार विचारून सगळ्यांना विश्वासात घेऊन साहेब निर्णय घ्यायचे पण उद्धव ठाकरेंचा हा विशेष नाही हुकुमशाह ते हुकुमशाह झाले त्यांना नेते बीते ते, ते म्हटलं ना बाळासाहेब साधे होते मी पक्का म्हणे बाळासाहेबांपेक्षा आज त्यांना कळलं असेल बाळासाहेब साधे होते की तू कच्चा आहेस हे आज त्यांना कळलं असेल ना मी बाळासाहेबांपेक्षा किती हुशार आहे बाळासाहेबांची शिवसेना दोन पावलं मी अधिक पुढे जाऊ घेऊन जाणार आहे आता किती पावले मागे घेऊन आले किती पावले मागे गेली शिवसेना कुणाची आणि सगळ पावाच्या मांडीला मांडून बसतंय काँग्रेसच्या शिवसेना प्रमुखांच्या विचाराशी बेमानी करण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं ना शिवसेना प्रमुखांच्या विचाराशी प्रथना करण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं ना आणि म्हणून मी काल म्हटलं गद्दा कोण तुम्ही आहात ना एकावन आमदार गद्दा कसे होतात त्या एकावन कसं माणूस जेवढे बुडतो ना तेव्हा तो हातपाय हलवतो बुडायला लागला की तसं या एकावन्न आमदारांनी हा निर्णय घेतला नसता तर पुढच्या विधानसभेला यातला एकही आमदार लढून आला नसता कारण दादानी आणि शरद पवारनी ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार सिटिंग आहेत तिथं राष्ट्रवादीचा जो माजी आमदार आहे त्याला प्रचंड निधी द्यायचा आणि शिवसेनेच्या आमदाराला संपवायचा हे गेले अडीच वर्ष सातत्यानं चाललं आहे अडीच वर्षाने मध्ये अनेक आमदारांनी लक्षात आणून दिलं उद्धवजींच्या पण ते सत्तेची धुंद म्हणतात त्याला कोणाला भेटणं नाही पाच पाच दहा दहा तास आमदारांना वर्षाच्या भावे उभं करून ठेवायचं खासदारांना वर्षाच्या भाऊ उभं करून ठेवायचं कोणाला भेट द्यायची नाही आणि आता ते लोकांना सहानुभूती निर्माण करण्यासाठी मी हॉस्पिटलमध्ये असतानाही कटकाव्यस्थान चालू होतं अगं तुम्ही हॉस्पिटलमध्ये असताना रामदास कदमच्या मुलाला हो आणि रामदास कदमला संपर्कसाठी कटकाव्यस्थान तुमचेच चालू होते हॉस्पिटलला तेवढ्या त्या मिटिंगमध्ये सुभादेसाई होते त्या मिटिंगमध्ये आदित, आदित्य आदित्य ठाकरे होते आदित्य ठाकरे साहेब साहेब होते त्या मिटिंग साहेब म्हणायला सांगितलं होतं का कोणी बाबा साहेब नाही म्हटलं तर आम्हाला घालवत मी तीन वर्ष मागे ह्याच्या आधीच गेलो होतो बाजूला कधीच मग असं आहे ना कारण ते साहेबच माझं माझं खातं चालवायचं ना माझं खातं साहेबच चालवायचं की तो तर आदित्य ठाकरे साहेब होते त्या मिटिंगमध्ये विनायक राऊतजी होते मिलिंद नावेकर होते उदय सामंत होते सुभा देसाई होते आणि हे खाली बसायचे आणि वक्ती जाऊन एकदम त्यांना विचारायचा उद्धवजीला होती सगळं बोलली व्हायची आणि मग आदित्यला संपून टाका सॉरी योगेशला संपून टाका आणि मला नुसता योगेश नाही मला कदम कुटुंबीय सगळं पूर्ण संपवायचं आहे व्याजकारणात हे जेव्हा उद्धवजी ॲडमिट होते हॉस्पिटलला तेव्हाच्या ह्या घटना आहेत आणि पाच मिटिंग झाल्या या गंमत अशी आहे उदय सामंत एवढला होतं त्या मिटीमध्ये आता उदय सामंत आमच्याकडे आहेत आता उदय सामंत सगळं सांगतायत मला काय काय घडलं कसं कसं घडलं मला पहिल्यांदा पाठवलं हो कसं मग दुसऱ्यांदा काय मला सांगितलं हे सगळं शेवटी काय गोष्टी लपून घात नाही ना, है ना। आणि आता सगळ्या शिवसैनिकांची सहानुभूती मिळण्यासाठी तुम्ही सांगताय मी हॉस्पिटलला ॲडमिट होतो मला काय कळत नव्हतं मी बेशुद्ध होतो सगळं नाटक आहे नवटंकी आहे सगळी उद्धव ठाकरेंची फक्त सहानुभूती मिळण्यासाठी अगं पाळ पाचोळ तुम्ही झालं ना आता पाळा पाचवसा तुम्ही झालात ना मुख्यमंत्री पदावाला बसलात ना खाली हे हो घेऊन तुमच्या त्यांनी एक मुलाखत दिली आत्ता हु, संजय राऊतांना त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं हो मी झालो मुख्यमंत्री काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला लोकांना प्रॉब्लेम असा आहे राष्ट्रवादी काँग्रेसला जाऊन बसलात म्हणून तो प्रॉब्लेम आहे शिवसेना प्रमुखांच्या विरोधात जाऊन तुम्ही बसलात शिवसेना प्रमुखांच्या विचाराच्या विरोधात तुम्ही जाऊन बसलात शिवसेना प्रमुखांचं उभा अख्खा आयुष्य ज्यांच्यासाठी ज्यांच्या विरोधात लढले त्यांना घेऊन मुख्यमंत्री बसलात हा मला प्रॉब्लेम आहे हा गावलोम आहे आणि आज सांगतो तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कोणालाही विचारा प्रमुख जिवंत असते तर या उद्धव ठाकरेला राष्ट्रवादीने काँग्रेससोबत जाऊन मुख्यमंत्री व्हायला दिलं असतं का साहेबांनी दिलं असतं का हा गावलोम आहे आमचा मंत्री बनवली का भीक दिलीत तुम्ही आम्ही बावन बक्ष घासले आहेत पक्षासाठी आम्ही जेल भोगलेत आमच्या नारबंद्या झाल्यात असंच नाही सगळं मिळालं आम्हाला आम्ही संघर्ष करून मिळवलं जे मिळालं ते तुम्ही त्या खुर्चीवर बसलात ते फक्त बाळासाहेबांचा मुलगा म्हणून तुमचं काही आतापर्यंत पक्षासाठी योगदान तुमचं काय बाळासाहेबांचा मुलगा याच्या व्यतिरिक्त तुमचं योगदान काय कधी का दहावीस केस घेतल्यात अंगावती होती कधी कधी रस्त्यावरती कधी आलात कधी संघर्ष केलात नाही ना आम्ही दहा दहा वेळा जेल भोगले ना आम्ही